उसका 15 ऐसा 15 योहाना योहान अध्याय 21 अध्याय 21 उसका 15 से ऐसा 15 का सुनो जॉन चैप्टर योहान 21 अध्याय 21 उसका 15 से ऐसा 15 का सुनो भोजन करने के बाद यीशु भोजन करने के बाद यीशु ने सिमोन पतरस से कहा हे सिमोन योहना के पुत्र क्या तू इसे बढ़कर मुझसे प्रेम रखता है उसने उससे कहा प्रभु तू तो जानता है कि मैं तुझसे प्रेम प्रीति रखता हूँ उसने उससे कहा मेरे मेमनों को चरा उसने फिर दूसरी बार उससे कहा हे सिमोन योहना के पुत्र क्या तू मुझसे प्रेम रखता है उसने उससे कहा हाँ प्रभु तू जानता है कि मैं तुझसे प्रीति रखता हूँ उसने से कहा मेरे भेड़ों को रखवाली कर उसने तीसरी बार उससे कहा हे सिमोन योहना के पुत्र क्या तू मुझसे प्रीति रखता है पतरस उदास हुआ कि उसने उससे तीसरी बार ऐसा कहा क्या तू मुझसे प्रीति रखता है फिर उससे उसे कहा हे प्रभु तू तो सब कुछ जानता है तू यह जानता है कि मैं तुझसे प्रीति रखता हूँ यीशु ने उससे कहा मेरे भेड़ों को चरा नेहरी आटोपल्यानंतर येशू शिमोन पेत्रांना म्हणाला यहोनाच्या पुत्रा शिमोन या इतर सर्वांवर तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय तेव्हा पेत्राने उत्तर दिले होय आपणाला माहित आहे की माझे तुमच्यावर प्रेम आहे येशूने त्याला म्हटले तर माझ्या कोकरांना चाल येशूने तो प्रश्न पुन्हा विचारला यहोनाच्या पुत्र शिमोन तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस काय पेत्र म्हणाला होय प्रभू मी आपणावर प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे येशू त्याला म्हणाला तर मग तू माझ्या मेंढ्यांना पाळ पुन्हा एकदा त्यांनी त्याला विचारले योहानाच्या पुत्रा शिमोना तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस काय या तिसऱ्या वेळी ज्या पद्धतीने प्रश्न येशूने विचारला त्यामुळे पेत्र दुखी झाला तो म्हणाला प्रभूजी आपण माझे अंतकरण जाणता आपल्याला माहीत आहे की मी आपणावर प्रीती करतो येशू म्हणाला तर मग माझ्या मेंढरांचा साथ आपले जो शिष्य प्रभु के जो 12 शिष्य थे देवाचे जे 12 शिष्य होते उनके पास गेला त्यांच्याकडे गेला तो उसे क्या हुआ मिला तो त्यांना भेटला प्रभु क्या किया उन लोगों के साथ प्रभु भोजन किया देव त्यांच्यावरती देवाने प्रभु भोजन केला सिमोन ये कौन है शिमोन कौन है प्रभु का दूसरा सेवक है तो देवाचा दूसरा पहला सेवक कौन था पहला सेवक कौन होता आपको मालूम है कौन है तुम्हारा माहिती कौन है पहला जो प्रभु ने जिसको चुना था पहला तो देवाकडे आला होता कौन है आप लोग को नहीं मालूम है तुम्हारा नाम है का आप लोग बाइबल पढ़ते हो तुम्हें बाइबल वाचना सब लोग पढ़ते हो सगे जन वाचना नया नियम का है नवीन नियम ऐसा नहीं कि जुने नियम से हम पूछ रहे आपको ऐसा बंद है कि जुने नियम का बंदा विचार तो है आंद्रियास सही बात है अब दूसरा प्रभु ने किसको चुना दूसरा देवाला कोणी निवडला दूसरा प्रभु के पास पहले कौन आया पतरस आया दूसरा देवाकडे पेत्र आला मतलब पतरस प्रभु को बहुत प्यार करता है पेत्र देवाला खूप प्रेम करतो जब प्रभु उसके पास आया जब देव त्याच्याजवळ आला उसने प्रभु से बहुत प्रेम किया आणि त्याने देवाला खूप प्रेम केलं बहुत प्रेम किया खूप प्रेम केलं जब प्रभु का जब पकडवाने का जब समय आया था देवाला जेव्हा पकडण्याची वेळ आली होती उसने प्रभु ने क्या बोला आणि प्रभु ने काय म्हणाला मुझे क्रूस पे मारा जाएगा आणि मला क्रूसावरती मारणार आहे उसने क्या बोला तेव्हा पेत्र काय म्हणाला तेरे जीवन में ऐसा नहीं होना चाहिए कधीच असं होऊ नये तो प्रभू ने क्या बोला तो देव काय म्हणाला की हे शैतान इसके अंदर से निकल जा आणि शैतान याच्यामध्ये निघून जा परंतु पिता की इच्छा क्या हो पूरी हो आणि देवाची इच्छा पूर्ण हो उसने क्या किया उसको बहुत दुखा आणि त्याला खूप दुख लागला बहुत बुरा लगा आणि त्याला खूप वाईट लागला प्रभू क्या होगा उसको मारा जाएगा आणि माझ्या प्रभूला मारण्यात तो प्यार कर रहा था आणि तो खूप प्रेम करत होता प्रभू को बहुत प्यार कर रहा था देवाला खूप प्रेम करत होता इसलिए उसने क्या करा दिया ये ऐसा नहीं होना चाहिए आपके जीवन में तो म्हणाले की असं तुमच्या जीवनामध्ये होऊ नये परंतु उसके जीवन से कौन बोल रहा था आणि त्याच्या जीवनात कोण बोलत होता दुष्ट बात कर रहा था दुष्ट बोलत होता प्रभु को मालूम था आणि देवाला माहित होता की मतलब मुझे पिता की योजना को पूरी करना है मला पित्याच्या योजनेला पूर्ण और ये प्रेम करने के कारण आणि तो प्रेम करत असल्यामुळे क्या बोला प्रभु आपके जीवन में ऐसा नहीं होना चाहिए तो म्हणाले की प्रभु तुमच्या जीवनात असं होऊ नये जाहीर सी बात है हम जिसको प्रेम करते हैं आपण ज्याला प्रेम करतो उसको हम दुख भी नहीं देख सकते त्याला आपण दुखामध्ये नाही बघू शकत वो दुख से जाए तो दुख उसको कोई मारे बहुत कुछ कर मतलब जैसे कि आप प्रभु यीशु के बारे में आप देख सकते हैं यीशु बदल तुम्हें बहुत शक प्रभु यीशु को मारा गया देवाला मारने था उसके ऊपर थूका गया त्याच्यावरती थूकने था तुम्हें खिले ठोके गए हाथा मध्ये खिले ठोकने आले आपको अच्छा लगेगा तुम्हाला आवडलं उसने से पत्रस भी प्रभु को प्यार कर रहा था तसंच पेत्र पण देवाला प्रेम करत होता उसकी इच्छा नहीं थी कि प्रभु के साथ ऐसा हो त्याची इच्छा होती की देवा बरोबर उसने अपना प्रेम प्रकट करने के लिए यानी आपलं प्रेम प्रकट करण्यासाठी उसने ये वाक्य बोला आणि त्यांनी हे वाक्य बोलले यहाँ तक कि जब प्रभु यीशु जब गस्तमी बागे प्रार्थना कर रहा था जेव्हा देव गस्तमी बागे मध्ये प्रार्थना करत होता वहां पे जब सिपाही आए थे तिथे जेव्हा सिपाही आले होते तो जो सिपाही था जो मलकुस सिपाही था आणि जो मलकुस सिपाही होता जब उस प्रभु को पकड़ने गया तो प्रभु ने पकड़ा तो पत्रस ने क्या किया तो पेत्र ने काय केलं क्रोध में आके क्या
दिया उसने उसके कान को काटा आणि राखा देऊन त्याने त्याच्या कानाला कापलं की मेरे प्रभु को नहीं हाथ लगाना आणि माझ्या देवाला हाथ लावू नको सही बात है खरी गोष्ट अगर हमारे लोगों को कोई मारने वाला है आणि आपल्या लोकांना कोणी मारणार आहे कोई लेके जा रहा बंदीगृह में लेके जा रहा आणि कोणी बंदीगृहामध्ये घेऊन चाललंय तो हम उसको बचाने की कोशिश करेंगे आपण त्यांना वाचवायचा प्रयत्न की नाही लेके जाए की नका घेऊन पत्रसनी वही काम किया आणि पत्रा पेत्रने सुद्धा हेच काम केलं सही बात है क्योंकि वो प्रभु को प्यार करा तो देवाला प्रेम करो अपना प्रेम प्रकट करा था अपना प्रेम प्रकट करो तो पेत्रस का प्रेम अचानक क्यों कम हो गया मग पेत्रस का प्रेम अचानक का कमी झाला जब प्रभु को जब जो सिपाही लोग थे जे सिपाही लोग होते तो लोगों ने बोला रे यीशु के साथ ये भी था और यीशु बोला हां पण होता पेत्रस क्या बोला पेत्रस काय बोला मैं उसको नहीं पहचानता मैं त्याला नाही ओळखत पेत्रस ने तीन बार प्रभु को नकारा आणि पेत्राने तीन वेळा देवाला नकारा इतना प्यार करने वाला पेत्रस एवढा प्रेम करणारा पेत्रस प्रभु को तीन बार नकारा आणि देवाला त्याने तीन वेळा नकारले क्योंकि प्रभु ने पहले ही बोला था आणि देव पहिलेच बोला मुर्गे के बाण देने से पहले तू मुझे तीन बार नकारेगा आणि गोमडा आरवेचा तू मला तीन वेळा इनकार और उसने वैसे ही किया आणि त्याने तसंच केलं क्योंकि वो डर गया था तो घाबरला होता किससे डर गया था आणि कोणाला घाबरला वहां के लोगों का इतले लोकांना जो रोमी सैनिक थे जे रोमी सैनिक होते कोणसे डर गया था त्यांच्यापासून तो घाबरला की उसको इसलिए डर लगा था की मुझेही पकड के लेके जाएंगे त्यालाही भीती वाटली की मला पण पकडून घेऊन जातील पत्रस आत्मा भी इतना बलवान नहीं था उसने पेत्र त्यामध्ये आत्म्यामध्ये एवढा बलवान होता इसलिए प्रभु को तीन बार नकारा म्हणजे तीन वेळा देव प्यार करने वाला व्यक्ति आणि प्रेम करणारा व्यक्ति कभी नकारेगा नहीं आणि कधी नाकारणार नाही वो हमेशा क्या करेगा प्रभु उस व्यक्ति को ग्रहण करेगा तो नेहमी त्या व्यक्तीला स्वीकार करेल मतलब वो पत्रस क्या कर रहा था आणि पेत्र काय करत होता प्यार कर रहा था ना प्रेम करत होता ना मतलब उसके अंदर कहीं ना कहीं डर था आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे भीती होती और कहीं ना कहीं दिखावटी पण आहे कुठे ना कुठे त्याचा दिखावटी पण होता सही बात आहे अगर सच में प्यार करता प्रभु को तो जर खरच प्रेम करत असला तो उस टाइम में बोलता हां मैं इसके साथ था आणि त्यावेळेस तो बोला असे की खरच मी त्याच्याबरोबर होतो जब प्रभु ने ये वाक्य बोला की मैं क्रूस के ऊपर मुझे लटकाया जाएगा मैं जेव्हा क्रूस वरती मला लटकवण्यात येईल तो उसने पत्रस ने क्या बोला आणि पेत्र काय म्हणाला की प्रभु तेरे साथ ऐसा नहीं हो आणि तुझ्याबरोबर देवा असं होऊ नये जब वो मरने तक प्रभु के साथ जाने वाला था आणि तो मरेपर्यंत देवाबरोबर सोबत जाणार होता अचानक उसने क्यों मना किया अचानक त्यांनी का नकार केला उसने लोगों का डर उसके अंदर समा त्याच्यामध्ये देवाची माणसांची भीती झाली सही बात है उसी रीति से हम भी तसं आपण सुद्धा आहोत हम प्रभु को बोलते हैं आणि आपण देवाला म्हणतो प्रभु तुला ले प्रेम करतो ले प्रेम करतो प्रभु मी असे बहुत प्यार करता हूं सब लोग ऐसे ही बोलते सगळे जण असे भी अचानक जो समय आता है प्रभु को आणि अचानक जेव्हा वेळ येते देवाची प्रभु को ग्रहण करने का देवाला स्वीकार करण्याची तो हम प्रभु को क्यों ना करते मग आपण देवाला तेव्हा त्यावेळेस का जब चर्च में आते हैं आणि चर्च मध्ये येतो जब दीदी कुछ आज्ञा देती आपको आणि दीदी जेव्हा तुम्हाला काही आज्ञा देतात तू बायबल पढ़ तुम्ही बायबल वाचा तू प्रार्थना कर तुम्ही प्रार्थना करा जो जो नियम हो वो कर तू आणि तुम्ही जे नियम आहे ते तुम्ही पालन करा हां प्रभु हम करेंगे हां देवा आम्ही हां प्रभु हम करेंगे हां देवा आम्ही करू हां सबद दिन पालन करेंगे प्रत्येक सबद दिवस सबसे पहले आएंगे आणि वेळेच्या अगोदर की हम नहीं रहते आणि आम्ही नवीन हम कैसे भी करके हम प्रभु का अपना प्रेम दिखाते आणि कसं पण करू आम्ही देवाला आपलं प्रेम दाखवतो आप दीदी को भी दिखाते दीदींना पण दाखवतो प्रभु को दीदी को दिखाएंगे तो प्रभु देखेगा आणि दीदींना दाखवलं तर देव कैसे भी करके हमारी इच्छा रहती की हम क्या करें खुश करें आणि कसंही करून आपण आनंदित राहू असं आपण ऐसे हम करते हैं असंच करतो ना आप लोग बताइए जब आप लोग नए थे तो आप लोग पहले आते थे जेव्हा तुम्ही नवीन होता तेव्हा तुम्ही पहिले यायचे जो यहाँ पे आज्ञा नहीं करता आप सब करते थे जे इथून आज्ञा नहीं करायची ते सगळे काही पालन करायचे बायबल पढ़ना बायबल वाचणं प्रार्थना करणं फॅमिली प्रेयर करणं कुटुंबाची प्रार्थना करणं सब करते थे सगळं करायचं पण अभी आप क्यों ठंडे हो गए पण आता तुम्ही थंड का झालात क्यों का क्योंकि आपका प्रेम कम हो गया कारण की तुमचं प्रेम कमी झालंय देवावरचं आप प्रभु को क्यों ना करते हो तुम्ही देवाला का ना करता जब समाज के लोग मिलते तो बोलते मी नहीं जानता आणि समाजातील लोक जेव्हा तुम्हाला भेटतात तुम्ही बोलतात की मी देवाला नाही ओळखत मी प्रभु को नहीं पहचानता आणि मी देवाला नाही ओळखत ऐसे ही बोलते असंच बोलतात मी चर्च में नहीं जाता मी चर्च मध्ये नाही जात मी तो वांगणी में नदी देखने के लिए गया आणि वांगणी मध्ये फक्त नदी बघायला गेलो होतो हम ऐसे क्यों बोलते आणि आपण असं का बोलतो की हमारा प्रेम ठंडा हो गया कारण आपला प्रेम थंड झालाय हम पत्रस के समान हो गए आपण पेत्रस समान झालोय परंतु पत्रस का वापस प्रेम जागृत हुआ आणि पेत्रस नंतर पुन्हा प्रेम जागृत झालं वापस वो प्रभु को कभी नहीं इनकार आणि पुन्हा तो त्याने कधीच देवाला नकारलं नाही उसको प्रभु की जैसी मृत्यु दी गई आणि देवाला देवासारखी त्याला मृत्यू देण्यात आली फरक उसने क्या बोला मेरे प्रभु की जैसी प्रभु क्रूस पे चढ़ा था मुझे वैसे नहीं चढ़ा आणि माझा देव जसा क्रूसावरती चढ़ावण्यात आला होता तसं मला नका पत्रस का क्रूस उलटा किया आणि पेत्राचा क्रूस वाकडा करण्यात आला वापस तो मुडकी वहां पे नहीं गया आणि तो पुन्हा तिथे वळून नाही गया जो वाक्य उसने पहले बोला था आणि जो वाक्य त्याने पहिले बोलला होता की प्रभु मी तुझे नहीं पहचानता प्रभु मी तुला ओळखत नाही म्हणजे नहीं मालूम आणि मला नाही माहिती मी इसके साथ नहीं रहता मी याच्याबरोबर नाही राहत आज वो पत्रस आणि आज तो प्रभु के लिए प्राण दिया देवासाठी त्याने जीव दिला उसने उसको सताया गया आणि त्याला सतावण्यात आले प्रभु के लिए देवासाठी आप सब प्रेम करते हो प्रभु को मी सगळे जण प्रेम करता देवाला आप सब प्रभु को प्यार करते हो सगळे जण देवाला प्रेम करता प्रभु आज आपको पूछता है आणि देवास तुम्हाला विचारतो
क्या तू सच में मुझे प्यार करता है? तुम्हें घर से वाला प्रेम करता? आप सब प्रभु को प्यार करते हो? तुम्हें सभी से वाला प्रेम करना? सब लोग कर रहे हो? सभी करता? तो प्रभु की तरह से पतरस पतरस को प्रभु ने बोला जैसे पेत्र तो मना देव मनाला यहोनाचा पुत्र शिमोना या इतर सर्वांवर तू माझा अधिक प्रीती करतोस काय? तेव्हा पेत्राने उत्तर दिले, होय आपल्याला माहित आहे की माझे तुमच्यावर प्रेम आहे. येशूने त्याला म्हटले, तर माझ्या कोकरांना चाल. तो प्रभु केवल तू मेरे क्या कर भेड़ों को चरा तू माचा कोकरा ना साथ तो आपको अपनी भेड़ को किसी चरा है मैं तुम्हें तुमसे मेंढा ना कुछ चला जाए पत्रस को पूछा है ना प्रभु अरे तो पेत्र ने विचार कि सच में तू मुझे प्यार करता है तो माचा प्रेम कर तो का तो प्रभु आपको भी पूछ रहा है मैं देव तुम्हारा पर विचार करे आप सब प्रभु को प्यार करते हो तुम्हें सर्व से देव आप लोगों ने सब लोगों ने बोला सभी से तुम्हें मनाला तो प्रभु की इच्छा क्या है मैं देव की इच्छा क्या है तो प्रभु ने प्रभु की इच्छा क्या आप क्या करो जो प्रभु ने जो दुई दी हुई भेड़ है जे देवाने दिलेली तुम्हाला मेंढरा आहे आप उसको चराव तुम्ही त्यांना चारा आप आपले घरचे पास्टर हो आणि तुम्ही तुमच्या घराचे याजक आहात आप सब लोग पास्टर हो तुम्ही सगळेजण पास्टर आहात आप सब आपले घरचे क्या हो आणि तुम्ही तुमच्या घरातले काय आहात पास्टर हो पास्टर आपको क्या करना चाहिए तुम्हाला काय केलं पाहिजे आपली भेड़ों को चराना चाहिए आपल्या मेंढरांना चारा अगर आपका भेड़ प्रार्थना के लिए नहीं बैठता है तुमचं मेंढू जर प्रार्थनेमध्ये नाही बसत तो आपको बैठाना चाहिए मग तुम्हाला बसवलं पाहिजे बैठाना चाहिए कि नहीं बसाना पाएगी ना कि एक दूसरे के ऊपर दोष आरोपण करना चाहिए एक में करने की दोष नहीं लावा आपकी इच्छा ना आपकी भेड़ की नाश नहीं हो तुमची इच्छा है कि तुमचे मेंढा सा नाश हो नहीं तो आपको खुद बैठाना चाहिए तुम्हारा स्वतः त्याला बसा आप खुद बैठो तुम्ही स्वतः बसा आपकी जो भेड़ है तुमची जी मेंढरा आपकी साथ बैठी हुई आणि तुमच्या बरोबर बसते क्यों नहीं बैठते आपको मालूम है आणि तुमची मेंढरा तुमच्यावर का नाही बसत माहिती आहे क्योंकि आपकी इच्छा भी कहीं कहीं ऐसा रहता की जाने दे ये लोग भी नहीं बैठे एटलीस्ट मुझे बहाना तो मिल जाएगा आणि मला एक बहाना तरी भेटेल कि मेरी बीवी मेरे साथ नहीं बैठी आणि माझी बायको माझ्यावर बसत नाही मेरा पति मेरे साथ नहीं बैठा आणि माझा नवरा माझ्यावर बसला नाही उसके ऊपर मैं दोष लगा दूंगा आणि त्याच्यावरती मी तिच्यावरती मी दोष लावेन है कि नहीं कहीं नहीं नहीं इच्छा रहती है कुठे ना कुठे आपकी बीवी आपके साथ नहीं बैठती है तुमची पत्नी तुमच्यावर बसत नाही अगर आपका पति आपके साथ नहीं बैठता तुमचा नवरा तुमच्यावर बसत नाही आप अकेले बैठो तुम्ही एकटे बसा आप अकेले बैठोगे तो आ जाएंगे आणि एकटे बसला तर येईल एक दिन नहीं आएंगे एक दिवस नाही दोन दिन नहीं आएंगे दोन दिवस नाही तिसरे दिन तो आएंगे ना तिसरे दिवशी ते येतील आपको दोष लगाने की मौका तो नहीं मिलेगा तुम्हाला दोष लगाण्याचं कारण तर नाही दोष लगावे तो आप पाप कर रहे हो आणि दोष लावता तर तुम्ही पाप करताय दोष लगाना भी पाप है आणि दोष लावून सुद्धा पाप आहे दुष्ट की योजना देखो आपकी जीवन में कैसे है आणि दुष्टाची योजना बघा तुमच्या जीवनामध्ये कशी आहे तो प्रार्थना भी नहीं कर रहे हो आणि तुम्ही प्रार्थना पण नाही आणि दुसरे आपली भेड़ के ऊपर क्या करो आप दोष आरोप करना जसं तुमच्या मेंढ्यांवरती तुम्ही दोष लावताय आप दुष्ट को क्या किए आणि दुष्टाला काय केलं मौका दिला आपली जीवन में संधी दिली ना तुमच्या जीवनामध्ये अगर आप बैठोगे जर तुम्ही बसला शैतान को हरावगे शैतानाला हरवलं तो आप विजयी हो जाओगे तो तुम्हें विजयी हो जाए हमारा प्रभु भी विजयी हो जाए मैंने अपना देव पण विजयी हो जाए पर हमारे मन में कहीं कहीं ऐसे थोड़ा सा रहता है मैंने अपने मन में कुछ ना कुछ थोड़ा सा बैठो भाई एक भी व्यक्ति नहीं बोल सकता मैं देख बस ले एक ही व्यक्ति नहीं मुझे शक्त अगर आप करते तो आप दोष नहीं लगाते तुम्हें जर केलं असतं तुम्ही दोष लावला नसता अगर सुकुमार अंकल प्रार्थना के लिए बैठे सुकुमार भाऊ प्रार्थनेला बसले अगर आंटी नहीं बैठती है आणि आंटी नहीं बैठती है आंटी नहीं बसत तो अगर वो बोल सकते है ना आंटी बोलू शकता प्रभु को देवा प्रभु देख मैं बैठ रहा हूँ प्रभु मैं बसलोय वो नहीं बैठ रही आंटी नहीं त्या नहीं बसत है पर वो उनके लिए प्रार्थना करेंगे त्यांनी जर त्याच्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली तो आएंगे आता त्या येतील आप प्रार्थना करोगे ना आपका भेड़ आपके पास आएगा आणि तुम्ही जर प्रार्थना केली तो तुमचं मेंढरं तुमच्याकडे येईल क्योंकि प्रभु क्या बोलता है मेरे जो जो मेरे भेड़ मेरे वाणी को सुनते हैं आणि माझे मेंढरं माझी वाणी ऐकतात आप अपने घर के पास्टर हो आणि तुम्ही तुमच्या घराचे पास्टर आहात तो आपकी भेड़ आपकी आवाज को सुननी चाहिए आणि तुमच्या मेंढरांनी तुमचा आवाज ऐकला अगर आपकी आवाज नहीं सुनते तर तुमचा आवाज नाही ऐकत मतलब आप में कुछ ना कुछ गलती है म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये काही ना काही आपके अंदर कुछ ना कुछ घटी आणि तुमच्यामध्ये काही ना काही घटी आहे है कि नहीं अगर दीदी हमको बोल रही है दीदी हम आपल्याला सांगतायत हमको उनको अधिकार मिला है त्यांना अधिकार भेटला है अगर हम उनका नहीं सुन रहे त्यांचं जर आपण नाही ऐकलं हमको तो सुनते ही आणि आपण आम्ही त्यांचा ऐकतो की हमारे अंदर डर है आणि आपल्या मध्ये भीती आहे नाही तो आप बोलोगे दीदी के अंदर में कुछ ना कुछ कमी होगी आणि दीदी मध्ये काहीतरी कमी असेल कमी हर एक इंसान के अंदर रहती है आणि कमी प्रत्येक माणसामध्ये असते पर आप गलत अर्थ मत निकालना तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका जो प्रभु को प्यार करता है जो देवाला प्रेम करतो जो प्रभु की दास को प्यार करता है देवाच्या दासाला प्रेम करतो वो हर एक आज्ञा को पालन करतो तो प्रत्येक आज्ञेचं पालन करतो अपनी अपनी इच्छा पूरी नहीं करता स्वतःची इच्छा पूर्ण नाही करत येशूने तो प्रश्न पुन्हा विचारला यहोनाचा पुत्र शिमोना तू खरोखर माझा प्रीती करतोस काय पेत्र म्हणाला होय प्रभु मी आपल्याला प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे येशू त्याला म्हणाला तर मग तू माझ्या मेंढरांना पाळ तो क्या यहाँ पे क्या बोला प्रभु तू मेरे भेड़ों को क्या कर तू पाल अन तू माझे मेंढरांना पाळ आपको कैसे पालना है तुम्हाला कसं पाळायचं भेड़ को चरवाहा कैसे पालता है अन
आणि मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना कसं पाळतो, क्या खिलाता है उसको, काय सारतो त्यांना, क्या खिलाता है, काय सारतो, चारा खिलाता है ना, चारा आपको आपकी मेंढ को चारा खिलाना है, तुम्ही तुमच्या मेंढ्यांना तुम्हाला चारा द्यायचा, बायबल पढ़ना आपको, आणि बायबल वाचायचं तुम्हाला, आप बायबल पढ़ोगे आणि जर तुम्ही बायबल वाचा आपको वचन आपके अंदर जाएगा, आणि वचन तुमच्या आत जाईल, आप ग्रहण करोगे, मी ग्रहण कराल, तब वचन के द्वारा, तर त्या वचनाच्या द्वारे आप अपनी भेड़ों को समझा सकते, तुम्ही तुमच्या मेंढ्यांना समजू शकता, अगर आपके अंदर वचन नहीं रहेगा, तुमच्या मध्ये वचन नाही राहणार, तो अपनी भेड़ों को कितना ही बोलोगे, तुम्ही तुमच्या मेंढ्यांना कितीही बोला, आपका भेड़ आपकी वाणी नहीं सुनेगा, तुमचा मेंढरा तुमची वाणी ऐकणार नाही, नहीं सुनेगा, ऐकणार नाही, आपकी जवान में सामर्थ्य नहीं है, कारण का तुमच्या जीवामध्ये सामर्थ्य, जो बाइबल पढ़ता है, जो बाइबल वाचतो, जो वचन पढ़ता है, जो वचन वाचतो, उसके मुंह में प्रभु सामर्थ्य देता है, त्याच्यामध्ये त्याच्या मुखामध्ये देव सामर्थ्य देतो, तो आपकी भेड़ क्या करेगी, मग तुमची मेंढर आपली वाणी सुनेगी, तुमची वाणी ऐकेल, और वचन सुनके, आणि वचन ऐकून हष्टपुष्ट हो जाएगी, हष्टपुष्ट होऊन जाते, या हामी नाही पडते बाइबल, आणि आपणच बाइबल वाचत नाही, अभी दीदी आज तो पूछी नहीं दीदी, आणि आज तर दीदी मी विचारलं नाही, अगर अगले संडे को पूछेगी दीदी, जर पुढच्या रविवारी दीदी ने विचार उम्मीद करते की आप सबका हाथ उपर रहेगा, आणि मी आशा ठेवते की तुमच्या सगळ्यांच्या हाथ, आप सब प्रभु के बच्चे प्रिय, तुम्ही सगळेजण देवाची मुलं आहात, और प्रभु की इच्छा है, देवाची इच्छा आहे, जो प्रभु आत्मा का जो खाना दिया है, आणि आत्मिक जे भोजन देवाने दिले आहे उसको खाओ, ते तुम्ही खा, आप शारीरिक भोजन बहुत खाते हो, आणि शारीरिक भोजन तुम्ही खूप खाता, तो आत्मिक भी आपको खाना है, मैं आत्मिक पण तुम्हाला खायचं, प्रभु का वचन आपके मन में बहुत बोलतायचे बैठाना है, आणि आत्मिक तुम्हाला भोजन तुमच्या हृदयामध्ये खूप बसवायचं, अगर आपके मन में आत्मिक भोजन रहेगा, आणि जर तुमच्या मनामध्ये आत्मिक भोजन असेल, तो आप पाप नहीं करोगे, जर तुम्ही पाप नाही करणार, क्योंकि पाप का वचन विरोध करेगा, आणि पापाचा वचन पापाचा विरोध करेल, तो आपको अगर प्रार्थना के लिए नहीं बैठोगे, जर तुम्ही प्रार्थनेमध्ये नाही बसला, तो वचन बोलेगा, आणि मग वचन सांगेल, तू प्रार्थना कर, तू प्रार्थना कर, अंदर से वचन बात करेगा, आणि आत्मकडून वचन बोलेल, अगर आप वचन नहीं पढ़ोगे, जर तुम्ही वचन नाही वाचलं, तो आपके अंदर से कुछ भी आवाज नहीं आएगा, तुमच्या आत्मकडे आवाज, पवित्र आत्मा का आपका आवाज नहीं आएगा, आणि पवित्र आत्मा सांगते, आपली पवित्र आत्मा कुछ ज्योती है, आणि तुमच्यामध्ये जी पवित्र आत्म्याची ज्योती आहे, थोडासाही आहे, आणि ती थोडीशीच आहे, प्रज्वलित नाही आहे, आणि ती प्रज्वलित नाही आहे, आपण जितना प्रार्थना करते, आणि आपण जितकं प्रार्थना, जितकं बायबल पढते, जितकं बायबल वाचतो, उतना हमारे अंदर पवित्र आत्मा का सामर्थ्य आहे, तेवढा आपल्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, आप सामर्थ्य भर के प्रार्थना करवी किसी के लिए, आणि सामर्थ्याने करून तुम्ही कोणासाठी प्रार्थना केली, वो व्यक्ती भवन में दिखे गए, तर ते व्यक्ती भवनामध्ये दिसेल, अगर हमी सामर्थ्य नहीं भरे रहेंगे, आपण पण जर सामर्थ्याने भरून नाही प्रार्थना नाही करेंगे, आपण प्रार्थना नाही करणार, वचन नाही पढेंगे, आपण वचन नाही वाचणार, आम्ही निर्मल रहेंगे, आणि आपण पण निर्मल, आपली भेड़ को कैसे चलाएंगे, आपण आपल्या मेंढ्यांना कसं चालू, हमको खाना कैसे खिलाएंगे, आपण कसं भोजन चालू, है कि नहीं, तो प्रभु क्या कह रहा आपको, देव काय म्हणतोय तुम्हाला, आप बायबल पढ़ो, तुम्ही बायबल वाचा, पुन्हा एकदा त्याने त्याला विचारले, यहोवाच्या पुत्रा शिमोना, तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस काय, या तिसऱ्या वेळी ज्या पद्धतीने तो प्रश्न येशूने विचारला, त्यामुळे पेत्र दुखी झाला, तो म्हणाला, प्रभूजी आपण माझे अंतकरण जाणता, आपल्याला माहित आहे की मी आपल्यावर प्रीती करतो, येशू म्हणाला, तर मग माझ्या मेंढ्या चाल, या प्रभू वचन काय कहत आहे, इथे देव वचन काय म्हणतो, तसं प्रभू काय बोलताय, पेत्राला देव काय म्हणतो, की सचमुच तू मेरे प्रेम करता है, तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस काय, प्रभूने तीन बार पूछा, आणि देवाने त्याला तीन वेळा विचारलं, पेत्राने तीन बार प्रभु को नकार आला, आणि देवाने पेत्राने तीनदा देवाला इनकार केला, नाकारला होता, सही बात है, तो प्रभु को शक नहीं था, आणि देवाला त्याच्यावरती प्रभु को मालूम था पत्रस मुझे वापस इनकारेगा नहीं, आणि देवाला माहित होती की पेत्रा पुन्हा मला नकार, परंतु उसके मुंह के कबूलीकरण के कारण, आणि त्याच्या तोंडाने बोलण्याच्या द्वारे, जसे उसने कबूलीकरण किया, जसं त्याने कबूल केलं, की हा प्रभु मी सच में तुझे प्यार करता हूं, देवा खरंच मी तुला प्रेम करतो, आपको बार बार कोई पूछेगा, जर तुम्हाला सारखं सारखं कोणी विचारलं, दीदी आपको पूछेगी, आणि दीदीने जर तुम्हाला विचारलं, अगर मेघा ताई को दीदी पूछी, आणि मेघा मावशीने जर दीदीने विचारलं, मेघा तू सच में मुझे प्यार करती है क्या, मेघा तू खरंच मला प्रेम करतेस का, फिर दीदी घूम के थोड़ा सा किचन में से आई वापस पूछेगी, मेघा तू मुझे प्यार करती है, किचन मधून फिर मला जन्म दीदी त्यांना पुन्हा विचारते, तू माझ्या प्रेम करतेस, मेघा ताई क्या बोलेंगी, मेघा ताई काय, हा दीदी मी आपसे प्यार करती, आप लोगों में तुम दीदी मी तुम्हाला प्रेम करते, पहले टाइम भी प्यार करती, आणि पहिल्या वेळा पण प्रेम, दुसरी बार मी उन्होंने बोला हाँ करती हूँ, आणि दुसऱ्यांदा पण दीदी आधा घंटा की मत वापस घूम कर आई, आधा तासाच्या नंतर दीदी पुन्हा फिरून आले, तो बोलेगी मेघा तू सच में मुझे प्यार करती है, आणि मेघा तू खरंच मला प्रेम करतेस का, तो मेघा ताई बोलेगी, मेघा ताई म्हणते दीदी खरंच मी तुम्हाला खूप प्रेम करते, मी खरंच तुम्हाला दीदी मी सच में आपको बहुत प्यार करती हूँ, ऐसे बोलेगी ना, उनके अंदर क्या आएगा, त्यांच्यामध्ये काय आहे, की मी दीदी को इतना बोली, दीदी हाँ सच में आपको प्यार करते, सत्य प्यार करते, दीदी को क्यों नहीं विश्वास हो रहा, आणि मी खरंच त्यांना सांगते की मी तुमच्या प्रेम करते, मग दीदीने विश्वास का नाही होत, परंतु दीदी की इच्छा क्या है, दीदींची इच्छा काय आहे, की उनकी मुझसे सुनने के लिए, त्यांच्या मुखात ना ऐकणार, उनको प्यार करती है, त्या प्रेम करतात, उनको मालूम है, आणि त्यांना माहित आहे, परंतु उनके मुंह से जो बोलना था, आणि त्यांच्या मुखात जे बोलणं, जो शब्द निकालने का था, जे त्यांना शब्द काढायचे होते, उनको सुनना अच्छा लग रहा था, त्यांना ते ऐकायला चांगलं वाटत होतं, है कि नहीं, उसे प्रभु को भी अच्छा लग रहा था, तसंच रीतीने देवाला पण आवडतं,
की तो पत्रस मालूम था प्रभु को पत्रस मुझे प्यार करता है आणि माहित होतं की पेत्र मला प्रेम करतो पण प्रभु को जान के लिए निघाला पण देवाला जाणून घ्यायचं आणि कबुली करून घ्यायचं आणि कबूल करून घ्यायचं क्योंकि हम जैसे बोलते हैं आणि जसं आपण बोलतो वैसे हम करते तसंच आपण क्योंकि प्रभु का वचन कहता है देवाचं वचन म्हणतं तुम्हारी बोली हा की हा और ना की ना आणि तुमचं बोलणं हा सा नाही तर नाही हा बोलेंगे मतलब हा ही होगा आणि हा बोलले तर हाच असेल तो आप लोग प्रभु को प्यार करते हो तुम्ही देवाला प्रेम करता आप लोग प्रभु को प्यार करते हो कुछ ही लोग बोल रहे कई लोग बोल रहे प्रभु प्रभु को आप लोग प्यार करते हो तो आप रोज प्रार्थना करो तो मैं रोज प्रार्थना करा आप प्रभु को प्यार करते हो मेरे को प्रेम करना तो आप प्रभु से रोज प्रार्थना करो मैं तुम्हें रोज प्रार्थना करा आप प्रभु को प्यार करते हो मेरे को प्रेम करना तो आप रोज बाइबल पढ़ो तुम रोज बाइबल वाचा आप प्रभु को प्यार करते हो आप रोज बाइबल पढ़ो तुम रोज बाइबल वाचा इससे क्या होगा यानी आप अपनी भेड़ों की रखवाली कर सकते हो तुम्हें जैसे पतरस ने किया तो सब पेत्र ने किया पतरस एक अच्छा चरवाहा बना पेत्र एक सांगला मेंबर बना जैसे का पहला पत्थर बना तो मंडली का पहला दगड़ होता तो आप भी वैसे ही बनो दस तुम्हें बना ताकि प्रभु बोले देव बोला सच में मुझे प्यार करते हैं खरच सही लोग मतलब प्रेम करते और प्रभु की इच्छा है प्रिय देव की इच्छा है प्रिय आप प्रार्थना करो तुम्हें प्रार्थना करा आप किसे प्रकट करोगे कस तुम्हें प्रकट करा जो प्रभु ने आज्ञा दिया है जी देवा ने आज्ञा दी उसमें चल के चालू आप दिखाओगे देख प्रभु सच में मुझे प्यार करते दाखल खरच देव मैं तुझे प्रेम करते आपके कार्य से तुम्हारा कार्य ने मेघा दाई ने क्या किया मेघा दाई ने क्या किया उनके कार्यों से दिखाया त्यांच्या कार्याने दाखवलं मी दीदी को प्यार करते मी दीदींना प्रेम करते उन्होंने बोला ना त्या बोलल्या ना आपका श्री बोलला नाही आप कार्य भी करो आणि तुम्ही कार्य पण करा क्योंकि मेघा दाई को दीदी जो बोलती हो करते आणि मेघा मावशीने दीदी जे सांगतात ते करतात मग तो प्यार करते तरी करते आणि त्या प्रेम करतात जिसके अंदर प्यार रहता ना जिस व्यक्ति के ज्या व्यक्तीसाठी त्याच्या हृदयामध्ये प्रेम असतं वो जो भी कुछ बोलेगा तो जो काही बोलेल वो करेगा तो करेल उसको उसके लिए कोई बात कठिन नहीं रहेगी त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट कठीण नाही वाटणार उसके लिए सब आसान लगेगा आणि सगळं त्यांना सोपं वाटेल एकदम आसान सगळं सोपं वो कितना भी कठिन हो ते कितीही कठीण असो क्योंकि उस व्यक्ति को हम प्यार करते हैं कारण का आपण त्या व्यक्तीला अगर हम जिस व्यक्ति को प्यार नहीं करते ना आपण ज्या व्यक्तीला प्रेम नाही करत ना उस व्यक्ति को छोटी सी भी आज्ञा रहेगी आणि त्याच्याकडे छोटी सी जरा आज्ञा असेल वो बहुत कठिन लगेगा ते आपल्याला खूप भारी वाटेल क्योंकि उसके लिए हमारे मन में प्यार नहीं कारण का आपल्या हृदयामध्ये त्याच्यासाठी प्रेम नाही अगर मेघा ताई की दीदी के मन में प्यार नहीं है आणि मेघा ताईंना दीदींसाठी प्रेम नाही वो बोलेगी मेघा मेघा से भी कुर्सी उठा के रख दे फक्त एक कुर्सी उचलून ठेवून दे सिर्फ क्या करने का था फक्त काय करायचं होतं कुर्सी उठा के रखने का था कुर्सी उचलून ठेवायची होती ऐसा कोई वजन काम था क्या काय भारी काम होता का नहीं था नव्हतं अगर वो नहीं करती है जर ते नाही करत वो उससे प्यार नहीं करती मग त्या दीदींशी प्रेम नाही इतने लोगों के बीच में दीदी बोली ना आणि एवढ्या लोकांच्या मध्ये दीदी बोलल्या तो उनको करना चाहिए मग त्यांना केलं पाहिजे अगर वो नहीं कि मतलब उनके लिए प्यार नहीं है आणि जर नाही केलं तर त्यांच्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये प्रेम नाही जो प्यार करता है ना जो प्रेम करतो उसकी इच्छा रहती है त्याची इच्छा असते की जो मुझे जिसे मी प्यार करता हूँ आणि ज्याला मी प्रेम करतो उसका कभी इन्सल्ट नहीं हो आणि कधीच त्याचा अनादर होऊ नये कभी भी नहीं कधीच नाही उसी हर एक आज्ञा को पालन करते हैं प्रत्येक आज्ञा का पालन करते उसी रीति से मतलब ऐसी रीति में आप प्रभु को प्यार करते हो मेरे वाला प्रेम करता तो आप प्रभु का इंसल्ट मत करो तुम्हें देवा सा अनादर करो ना आप कैसे करते हो कस करता आप बाइबल नहीं पढ़ते तुम्हें बाइबल नहीं वाचत दुष्ट को अच्छा लगता है आणि दुष्टाला आवडतं आप प्रार्थना नहीं करते हो प्रार्थना नहीं करत दुष्ट को अच्छा लगता दुष्टाला आवडतं प्रभु क्या वो प्रभु को क्या बोलता है आणि देव काय बोलतो देख तेरा बेटा बघ तुझा मुलगा देख तेरी बेटी बघ तुझी मुलगी इतना बोलते प्यार 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 करते आणि एवढं म्हणते प्रेम करते प्रेम करते इतकं इनका आज्ञा पालन किधर है इनका आज्ञा पालन कुठे है तो प्रभु को दुखता होगा ना मैं देवाला दुखत असेल ना है कि नहीं जैसे दीदी को दुखा जसं दीदींना इतने लोगों के सामने इंसल्ट की मेघा ताईने आणि एवढ्या लोकांच्या समोर त्यांनी माझा अनादर केला दुसरे से प्रभु को दुखता होगा ना मैं देवाला पण दुखत असेल ना हमारे होठ से नहीं बोलना आप आपल्या मुखातूनच आपण नाही बोलायचं की आपण प्रेम करतो हमारे कार्य से भी दिखाना है आपल्या कार्याद्वारे पण दाखवलं पाहिजे आप लोग प्यार करते हो प्रभु भी प्रेम करता देवाला सब लोग करते सभी जन करते और आज्ञा का पालन भी करो और आपने सब पालन पर जैसे दीदी ने बोला है जैसे दीदी बोले हैं फैमिली प्रेयर होना चाहिए कुटुंब से प्रार्थना चाहिए पाहिजे तो आपको करना है तो तुम्हारा करायचे बाइबल पढ़ना है बाइबल वाचायचे अकेले की प्रार्थना करना है कैसी प्रार्थना करायचे ये सब करना है ये सब करायचे ये प्रभु की इच्छा है प्रिय देवाची इच्छा है प्रिय आपको लग रहा है दीदी मारेगी और तुम्हारा वाटे की दीदी मारती है पर हमारी भलाई के लिए मारती है और आपले चांगल्यासाठीच मारतात टीचर हमारी भलाई के लिए मारती है शिक्षक अपने चांगले से अगर हम पढ़ाई नहीं करेंगे अगर अपन अभ्यास नहीं किया तो हम फेल हो जाएंगे अपन नापास हो जाओ और उसी कक्षा में वापस रह जाएंगे क्या सा हुआ वर्ग में अपन अगर प्रभु की दास हमको नहीं मारेंगे अंजर आप मतलब देवा से दास हम यहीं पर रह जाएंगे अपन इधर से रहो हम ऊपर नहीं जाएंगे अपन मर्जी नहीं जाना देवा आप प्रभु की इच्छा नहीं है देवा की इच्छा नहीं कि हम यहीं पर रहें कि अपन इधर से रहो क्योंकि हर एक शिक्षक को लगता है कि जो मेरा विद्यार्थी है आणि प्रत्येक शिक्षकाला वाटते की जो माझा विद्यार्थी आहे अगली कक्षा में जाए त्याने पुढच्या वर्गामध्ये जावं उसी दीदी की भी इच्छा आहे तसं दीदींची पण इच्छा आहे मी स्वर्ग में जाऊंगी मी जसं स्वर्गात जाईन आप सब जाओ स्वर्ग तुम्ही सगळेजण स्वर्गात जाऊ क्योंकि सबके लिए प्रार्थना करते हैं
कारण की तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करता आप सब स्वर्ग में जाओ आणि तुम्ही सगळे स्वर्गात जावे क्योंकि प्रभु जो प्रभु शिक्षा देता है ना जी देव शिक्षा देतो जो प्रभु शिस्त लगाता है आणि जो देव शिस्त लावतो वो हमारी भलाई के लिए होता आपल्या चांगल्यासाठी लावतो तो ऐसा अगली बार नहीं करना मैं पुनः ऐसा करूँ या अभी हम चर्च में नहीं जाएंगे या मैं यहाँ तो चर्च में नहीं जाना और ये सही बात है शांति कलीसिया मार खाई अभी संडे का चर्च में ने मार खा लिया लोग इतना हंसे बहुत हंसे एक भाई ने क्या किया जैसे आया तो बैग भी नहीं रखा था ने बैग पर क्यों मालूम चला तेरा माइंड पड़ रहा है यहाँ पे मार मिल रहा है तो मार भेटतो वो गया मार खाने के मार खाने लगे इतना हंसा उन्होंने पूछा भी नहीं हो विचारा पण नाही क्यों मार खा रहे हैं क्या मार खाता है क्योंकि उसको मालूम तो उसने गलती की है और तुरंत गया तुरंत गया प्रार्थना और मार खाने से क्या हुआ एक और फायदा है मार खाने का अजून एक फायदा है एक कुटुंब में फैमिली प्रेयर नहीं होता था एक कुटुंबाची फैमिली और जब से मार खाना मार के लिए जो नियम निकला जसं मार खाण्याचा जो नियम निघाला वो फैमिली प्रेयर करता है ती लोक कुटुंबाची प्रार्थना करतात कितना अच्छा हुआ ना किती चांगलं झालं शिक्षा मिला और उसमें फायदा भी तो हुआ शिक्षा भेटली म्हणजे त्याच्यामध्ये लाभ तर झाला उसकी पत्नी खड़ी होकर गवाही दी त्याची बायकोने उभं राहून साक्ष दिली कि हमारे घर में फैमिली प्रेयर नहीं होता था आमच्या घरात कुटुंबाची प्रार्थना होत नव्हती जब से मार खाने का जो नियम निकला जसं मार खाल्याचा जो नियम निघाला उसमें मेरा पति क्या करता फैमिली प्रेयर करता है म्हणून माझा नवरा आता प्रार्थना करतो उसके अंदर डर बैठ गया कारण त्याच्यामध्ये भीती बसली सबके सामने मार खाऊंगा सगळ्यांसमोर मी मार खाईन मेरा इन्सल्ट होगा माझा इन्सल्ट होईल सबके सामने सगळ्यांसमोर जो जेंट्स लोग है ना जे पुरुष लोग आहेत उनके सामने मार खाने कुछ नहीं होगा सर्व नहीं आएगा आणि त्यांना त्यांच्यासमोर मार खाण्याला काही लागणार नाही पे खड़े के लेडीज लोग के सामने मार खाएंगे ना आणि तो सुपर म्हणजे स्त्रियांसमोर जर त्यांना मार खायला सगळी गिल्टी फील होता है मतलब एकदम दुखल्यासारखं वाटतं की जो पुरुष लोग है ना आणि जे पुरुष लोग आहेत उनको लगता है मेरा इन्सल्ट किया त्यांना असं वाटतं की माझा अनादर केला करो भाई प्रभु की दया से अच्छा है दोनों सामने देव से देने ऐसा नहीं समझा कि मुझे दीदी ने मारा दीदी ने ऐसा विचार नहीं किया कि दीदी ने मतलब मारना क्योंकि उसने समझा कि सच है प्रभु का नियम है अपना हाथ आगे किया आणि आप तो नहीं देव से नियम है उन्होंने अपना हाथ पुढे केला और उससे फायदा भी हुआ आणि त्याला लाभ पण झाला इसलिए आप ही प्रार्थना करो म्हणून तुम्ही पण प्रार्थना करा इसलिए आंखों को बंद करेंगे अपन डोळे बंद करो और प्रार्थना करो अपन प्रार्थना करो आप सब प्रभु से प्यार करते हो आणि तुम्ही सगळेजण देवाला प्रेम करता क्योंकि आपने मुझसे अभी बोला तुम्ही तोंड मुखाने आता बोलला कि मी सच में प्रभु तुझे प्यार करता हूं देवा तुला प्रेम करतो तो आप सच्चे प्रभु से प्यार करते हो खरच तुम्ही देवाला प्रेम करता तो आप सबसे पहले प्रभु को बोलो मैं सर्वप्रथम देवाला बोला प्रभु मेरी इच्छा नहीं होती प्रार्थना करो माझी इच्छा नहीं होती प्रार्थना करने तो प्रभु आप मुझे बनाओ पण देवा तुम्हाला बनाओ सच्चे प्रभु से मुख से मेरे बोलने की हां प्रभु मैं तुझे प्यार करता हूं हां प्रभु तुझे प्यार करता हूं मला फक्त मुखातच नाही बोलायचं की देवा मी तुझ्यावर प्रेम करतो सचिन आपके लिए मेरा तर बहुत प्रेम आहे आणि खरंच माझ्यामध्ये तुझ्यासाठी खूप प्रेम आहे जसे आप तुमसे प्यार किया ना प्रभु जसं तुम्ही आमच्यावरती प्रेम केलं ना प्रभु आम्ही वैसे आपसे प्यार करें आणि आम्ही पण तुझ्यावरती तसंच प्रेम करा हमारा प्रेम दिखावती नहीं आणि आमचं प्रेम फक्त दाखवण्यापुरता नसावं हम सच में आपसे प्यार करें आम्ही खरंच तुला प्रेम करू प्यार करने के लिए प्रेम करण्यासाठी वो आज्ञा पालन करना जरूरी है आज्ञा पालन करणं गरजेचं आहे जो नियम निकालते हो तुम्ही जे काही नियम काढता प्रार्थना करणं बायबल पढणं बायबल वाचणं फैमिली प्रेयर करना कुटुंबाची प्रार्थना करणे हर एक नियम ने प्रत्येक नियम को नियम को मैं ग्रहण करो आणि त्या नियमाला मी स्वीकार करा की आपने आपसे मी प्यार करता हूं कारण का मी तुझ्यावर प्रेम करतो की अगर आपसे मी प्यार करूंगा जर मी तुमच्यावर प्रेम केलं आपका हर एक नियम तुमचा प्रत्येक नियम मुझे पालने के लिए कोई भी कठिन नहीं लगेगा मला पालन करायला काही कठीण नाही वाटणार मुझे एकदम सरल लगेगा मला एकदम सरल वाटेल मैं कर सकूंगा मी करू शकतो की आपके लिए मेरा तर प्रेम रहे कारण माझ्यामध्ये तुझ्यासाठी प्रेम प्रभु आपके लिए मेरा तर प्रेम उत्पन्न करे माझ्यामध्ये तुझ्यासाठी प्रेम उत्पन्न कर प्रभु मेरे आपके लिए बहुत प्रेम दो आणि मला तुझ्यासाठी खूप प्रेम दे जसे पत्रस ने किया जसं पेत्राने केलं उसने आखरी श्वास तक आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपसे प्यार करता रहा तुमच्याशी प्रेम करत आपके लिए मृत्यू भी सह लिया तुमच्यासाठी मृत्यू पण सहन केलं तो प्रभु मुझे भी ऐसे बनाओ देवा मला पण तसं बनव आप प्रभु से बोलो तुम्ही देवाला बोला आपकी जो प्रार्थना विनती है तुमची जी प्रार्थना विनंती आहे आप प्रार्थना विनती रख सकते मग तुम्ही ती प्रार्थना विनंती करू शकता आपसे जो मांगो तुम्ही देवाकडे जे मागाल प्रभु आपको देगा आणि देव तुम्हाला देईल प्रभु सामर्थ्य आहे देव सामर्थ्य आहे हमारा प्रभु असंभव को संभव करने वाला परमेश्वर आहे आपला देव अशक्यता शक्य करणारा परमेश्वर आहे तो सब कुछ करेगा तो सगळं काही करू शकतो पवित्र करुणा मी प्रेमी पिता यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने मैं धन्यवाद देती हूं प्रभु आज आपके बच्चों ने प्रभु जो प्रार्थना करके तुझसे मांगा है वो तुमने दिया है लेकिन मेरी आज इस मांगने के समय में ये प्रार्थना इनका फैमिली प्रेयर प्रतिदिन होने देना अच्छी तरह बड़ा सौभाग्य है इनके पास फैमिली है जिनके पास फैमिली नहीं वो जानते हैं वो इतना बड़ा दुख है इसलिए प्रभु इस दुख से इनको जाने नहीं देना तुम्हें उस दुख से गया जब सब लोग तुझे छोड़ के चले गए जो तुमने देखा अपनी माँ को
रिश्ता बना लेता है, क्योंकि रिश्ता टूटने का दर्द क्या होता है वो आपको मालूम है, और उस दर्द से तो हमें जाने नहीं देता, और तेरी इच्छा भी नहीं कि हम उस दर्द से जाए। इसलिए प्रभु इन सबको बुद्धि दे, ज्ञान दे, समझ दे, प्रतिदिन अपने घर में फैमिली प्रेयर करने के लिए मदद कर। मैं आज प्रार्थना करती हूँ इनमें से बहुत से लोगों का कुटुंब टूटा हुआ है प्रभु, इनके मन एक दूसरे से जुड़े नहीं है, इनकी फैमिली का जो भी सदस्य इनसे दूर है वो प्रभु पवित्र पिता ने जोड़ दी, इनके बीच की जो दीवार है उस दीवार को यीशु के लहू से तोड़ देती हूँ, और इनका जो कुटुंब का व्यक्ति जो भी इनसे दूर है उन्हें मैं यीशु के नाम से इनके साथ जोड़ देती हूँ, यीशु के नाम से प्रभु सहायता करना, इन सबको आशीष देना, जितने बीमार है उनको चंगाई देना, आपके घाव से चंगे हो गए, आपके लहू बहाने से लोग चंगे हो गए, करुणा दया रखना, धन मन समान से वैसे तो सदानंदित रहने के लिए सहायता करना, इन सबका प्रभु पवित्र पिता पवित्र पिता इन सबके काम धंधे में तो बरकत आना, इन्हें कभी किसी चीज की कमी और कुटी नहीं, भरपूर ही देना, धन्यवाद देते पवित्र पिता इन सबको तेरे पंख में सुरक्षित, राजाओं के राजा मेरी मान पवित्र पिता प्रभु श्याम अपने माता पिता के साथ रहने के लिए मदद करना, मेरे उद्धार देने वाले पवित्र पिता प्रभु नियुक्ति करते मेरे राजा मेरी मान पवित्र पिता प्रभु उसका काम जल्दी से जल्दी होकर अपने माता पिता के साथ रहने के लिए मदद करना, इन सब की सुनी लेना प्रभु, धन्यवाद देते मैं तेरा दास सुनने के नाते इन्हें आशीष करुणा दया मांग के बाप का छेदा हुआ हाथ मांग आशीष मांग के यीशु के नाम से।